नमस्कार। ठाणे जिल्हा कलाध्यापक संघ यांनी हा जो काही उपक्रम आपल्या विद्यार्थ्यांसाठी राबवलेला आहे याचे करावे तेवढे कौतुक कमी आहे। या उपक्रमाचा आपल्या विद्यार्थ्यांना चित्र काढताना फार उपयोग होणार आहे। आज आपण या व्हिडिओमार्फत स्टील लाईफ म्हणजे स्थिर चित्र याविषयी माहिती पाहणार आहोत। स्थिर चित्र म्हणजे काय? तर आपल्यासमोर 5 ते 6 वस्तूंच्या संचाची व्यवस्थित मांडणी केलेली असते आणि ती मांडणी जशी केली आहे तशीच मांडणी आपण आपल्या या ड्रॉइंगच्या पेपरवर रेखांकित करायची असते आणि योग्य असा रंगसंगती वापरून पूर्ण करायची असते। चला तर मग आपण आपल्या ड्रॉइंगला सुरुवात करूया। सर्वात आधी स्थिर चित्र ड्रॉइंग चित्र काढताना आपल्याला आपल्यासमोर जो ड्रॉइंगचा पेपर दिलेला असतो त्याची बॉर्डर काढणे फार गरजेचं आहे। साधारणपणे 1 सेंटीमीटर अंतर ठेवून आपण कागदाची चारही बाजूने बॉर्डर काढून घेऊ। यानंतर आपण आपल्यासमोर जे काही वस्तू ठेवलेल्या असतात मांडलेल्या असतात त्याचं व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून घ्यायचं। काय ऑब्झर्वेशन करायचं? तर आपल्यासमोर ज्या काही वस्तू असतात 5 ते 6 वस्तू असतात या वस्तूंची प्रत्येकाची उंची वेगवेगळी असते। फॉर एक्झाम्पल बादली आहे, मग आहे पाण्याचा, ग्लास आहे, पेपर रोल आहे, डिश आहे, डिशमध्ये एखादा ऑब्जेक्ट असेल, नेचर ऑब्जेक्ट असेल, काहीही असेल, या प्रत्येकाची उंची वेगवेगळी असते। तर जशी उंची आपल्याला आपल्या या मांडणीमध्ये दिसत आहे तशीच उंची तेच मेजरमेंट आपल्या या ड्रॉइंगच्या पेपरवर आलं पाहिजे याकडे आपण लक्ष द्यायचं। सर्वात आधी आपण सेंटरला मध्यभागी ज्यावेळेला आपण ड्रॉइंग सुरुवात करतो त्यावेळेला या ड्रॉइंगचं आणखीन एक नियम असा आहे की वरूनही थोडीशी जागा सुटली पाहिजे आणि खालूनही जागा थोडीशी सुटली पाहिजे। मधल्या भागामध्ये आपलं ड्रॉइंग पूर्ण झालं पाहिजे। का करायचं असं? कारण की आपलं चित्र जे काय आहे ते खूप छोटंही होणार नाही आणि खूप मोठेही होणार नाही। मोठं झालं तर बटबटीत दिसेल आणि छोटं जे झालं तर ते आपल्या कागदाला शोभणार नाही। यासाठी आपण हा नियम पाळायचा असतो। सर्वात आधी आपण सेंटरला मध्यभागी आपण बकेट बादली पाण्याची बादली जी आहे ती आपण ड्रॉ करायला सुरुवात करू। यासाठी आपण रफ लाईन्सचा यूज करायचा, डायरेक्ट आपण चित्राला सुरुवात करायची नाही। या रफ लाईन्स आपण सुरुवात करून घेऊया। यानंतर बकेटचं आपण तोंड डिसाईड करून घेऊया, हाईट डिसाईड करून घेऊ आणि बेस डिसाईड करून घेऊ। हे चित्र काढत असताना आपल्याला कोणत्याही इन्स्ट्रुमेंटचा यूज करायचा नाही आहे, म्हणजे स्केल, राऊंडर वगैरे या वस्तूंचा आपल्याला उपयोग इथे करायचा नाही आहे। यासाठी आपल्याला स्ट्रिक्टली मनाई आहे। तर आपण आपल्या या पेन्सिलचाच उपयोग ॲज अ स्केल म्हणून करू शकतो। कसा करायचा? ही जी काही लास्ट पॉईंट आहे त्यावेळी तिथे पेन्सिलचं नोक आलं पाहिजे आणि सेंटरवर आपल्या दुसऱ्या हाताचा अंगठा आला पाहिजे। जशीच्या जशी पेन्सिल उचलायची आणि सेंटरवर पेन्सिलचं नोक ठेवून इथपर्यंत बरोबर अंगठ्यापर्यंत ती लाईन आलेली आहे का? जर आली असेल तर ठीक आहे, नसेल आली तर आपण त्याचं करेक्शन करून घ्यायचं। तसंच मेजरमेंट आपण खालीही करून घ्यायचं जेणेकरून आपली बादली कुठेही लॉंग जाणार नाही। जर थोडंफार करेक्शन असेल ते कम्प्लीट करून घ्यायचं। यानंतर आपण आपल्या बकेटच्या बॉडीला सुरुवात करतोय ड्रॉइंग ड्रॉ करायला सुरुवात करतो। बकेटला जी काही आपली रफ लाईन आहे त्याच्या वरती अर्धा सर्कल आणि खाली अर्धा सर्कल असं आपण ड्रॉइंग पूर्ण करून घ्यायचं। असं आपलं सर्कल व्यवस्थित ड्रॉइंग करून झाल्यानंतर कोणत्याही प्लास्टिकचे बकेट ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला तिला व्यवस्थित कडा असते। ती कडा ड्रॉइंग ड्रॉ करण्यासाठी ही जी काय आपली सेंटरची लाईन आहे त्या सेंटरच्या लाईनीला लास्टला पॉईंट आउट करून घ्यायचं आणि तिथून त्या कड्याची हाईट डिसाईड करून घ्यायची। प्रत्येक वेळेस आपण मार्जिन करूनच पुढे जायचं, विदाऊट मार्जिन पुढे जायचं नाही, जेणेकरून आपलं ड्रॉइंग एकाच टचमध्ये कम्प्लीट होईल आणि राईट होईल। जशी आपली ही लास्टची लाईन कड्याची लाईन वर्तुळाकार फिरलेली आहे तशीच आपल्याला ही लाईनसुद्धा वर्तुळाकार फिरवायची, स्ट्रेट लाईन काढायची नाही कधीच। यानंतर या कड्याच्या आतमध्ये बकेटची बाजू असते, ती या कड्याला जॉईंट होऊन कधीच निघत नाही, ती कधीच या जॉईंट होऊन निघत नाही, ती याच्या आतमधून असते। तर हे ते आतमधली जी काही बाजू आहे ती आपण पॉईंट आउट करून घ्यायची, दोन्ही साईडला इक्वल आली पाहिजे ते पाहायचं आणि त्यानंतर आपण बकेटची खालची बाजू ड्रॉ करायला सुरुवात करायची। असं डायरेक्टली सरळ लाईन आपल्या बकेटची कधीच नसते, त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? थोडासा
कर्व टाकायला लागेल जेणेकरून आपली बकेट परफेक्ट होईल। यानंतर आपल्या ज्या काही रफ लाईन्स आहेत या रफ लाईन्स रब करून टाकायच्या। बकेटची बॉडी जी आहे ती याच्यानंतर एक स्टँड असतो, एका स्टँडवर बकेट उभी असते, याच्या कड्याच्या आतमधल्या साईडला बकेटची बाजू असते आणि या बाजूच्या आतमध्ये बकेटचा स्टँड असतो। तो स्टँडचा मार्जिन करून घ्यायची आपण आणि त्यानंतर तो कंप्लीट करून घ्यायचा। पकडायला बकेटला एक व्यवस्थित हँडल असतो, तो हँडल ड्रॉ करून घ्यायचा। जे काही ड्रॉइंग कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला थोडंफार करेक्शन वाटतं तेही कंप्लीट करून घ्यायचं। अनावश्यक भाग आपल्याला जो काय वाटतो तो रब करून घ्यायचा आणि आपलं ड्रॉइंग कंप्लीट करून घ्यायचं। हे झालं आपले बकेटचं ड्रॉइंग कंप्लीट। आता ही जी बकेट आहे ती एका स्टँडवर उभी आहे, तर ते स्टँड आपण कंप्लीट करून घ्यायचं। ज्यावेळेला आपण हे स्टँडची ही लाईन ड्रॉ करतो, ज्यावेळेला आपण रेखांकित करतो, ही खालची लाईन रेखांकित जशी पूर्ण करतो तशी वरची लाईन देखील आपण पूर्ण रेखांकित करायची। ती आजी इथपर्यंत, त्याच्यानंतर इथून इथपर्यंत अशी तोडून तोडून कंप्लीट नाही करायची। का नाही करायची? कारण याचा आणि याचा मग कनेक्शन बसत नाही, दोघांचा आपसमध्ये मेळ बसत नाही। यासाठी आपण काय करायचं, ही लाईन पूर्ण रेखांकित करून घ्यायची आणि ही पण लाईन पूर्ण रेखांकित करून घ्यायची आणि ही लाईन डेप्थ जी म्हणतो ना आपण, ती डेप्थ आपली आली पाहिजे। बकेटचं जे काही आपलं स्टँड आहे त्याची हाईट ड्रॉ करून घ्यायची आणि व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायची। कंजूसी करायची नाही त्या ड्रॉइंग ड्रॉ करताना। यानंतर आपला पेपर रोल आहे, सपोज फॉर एक्झाम्पल पेपर रोल आहे, तो पेपर रोल आपण इथे ड्रॉ करून घेऊया। जो काही आपला अनावश्यक भाग आहे तो अनावश्यक भाग आपण रब करून घेऊया जेणेकरून आपलं ड्रॉइंग कंप्लीट होईल। अशा पद्धतीने आपला हा पेपर रोल कंप्लीट झालेला आहे। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेला आपण वस्तू पूर्ण करायला सुरुवात करतो त्यावेळेला आपली ही जी काही बेस आहे या बेसच्या या लाईनच्या खाली बकेट आली पाहिजे। हा जो बेस आहे आपला ड्रेपरीचा, या ड्रेपरीच्या खाली ही लाईन आली पाहिजे। काही वेळेला विद्यार्थ्यांचं कसं होतं की वरतीच इथे कंप्लीट होतो, आपला पेपर रोल इथे कंप्लीट होतो, त्यामुळे वस्तू या हवेत तरंगत आहेत असं वाटतं। त्या हवेत तरंगत आहेत या होऊ नये यासाठी एक लक्ष द्यायची गोष्ट आहे की आपले ही जे बेस आहे याच्या खाली ही बकेटची बेस आला पाहिजे, पेपरवरचा बेस याच्या खाली आला, या ड्रेपरीवर आला पाहिजे, ना की इथे कंप्लीट झाला पाहिजे, ठीक आहे। यानंतर आपण इथे सपोज एक ग्लास, आपल्या पाणी प्यायचा जो ग्लास आहे तो रेखांकित करून घेऊया। त्याची आपण पहिले तोंड ड्रॉ करून घेऊया, हाईट ड्रॉ करून घेऊ, स्टेप बाय स्टेप आपण ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला ते व्यवस्थित लक्षात राहतं।
ग्लास ड्रॉ करून झालेला आहे आणि सपोज फॉर एक्झाम्पल इथे एक डिश आहे आणि डिशमध्ये आपण नेचर ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, तर आपण तेही रेखांकित करून घेऊया. यामध्ये वांग नेचर ऑब्जेक्ट जे आहे आपलं वांग ब्रिंजॉल ते ठेवलेलं आहे, तर तेही आपण रेखांकित करून घेऊया. ज्यावेळेला आपण एखाद्या डिशमध्ये नेचर ऑब्जेक्ट ड्रॉ करतो त्यावेळेला या लाईनीच्या खाली ते ऑब्जेक्ट आलं पाहिजे. या हिशोबात आपल्या ते ड्रॉइंग कम्प्लीट करून घ्यायचं. जेणेकरून आपला हा जो सर्कल आहे तो डिशच्या आतमध्ये आहे हे दिसलं पाहिजे आपल्या चित्रामध्ये, ते दिसलं पाहिजे. जर या लाईनीच्या वरती असेल तर ते असं वाटतं की वांग वरती त्या डिशच्या वरती तरंगत आहे, हवेमध्ये तरंगत आहे, हो की नाही. तसं झालं नाही पाहिजे, यासाठी आपण ते या लाईनीच्या खाली या खालच्या ज्या बेस लाईन आहे इथपर्यंत ते वांग टच करून घ्यायचं. चित्र काढताना आपण पूर्ण रेखांकित करून घ्यायचं. आता बघा, या ही पण लाईन मी पूर्ण रेखांकित केलेली आहे. भले ही या डिशच्या आतमध्ये आहे तरीसुद्धा मी ती पूर्ण रेखांकित केली आहे. ती काय आपल्याला बाहेरून दिसणार नाही, तरीसुद्धा ड्रॉइंग रेखांकित करताना आपलं चित्र रेखांकित करताना आपण प्रत्येक लाईन पूर्ण व्यवस्थित करून घ्यायचं. आणि यानंतर आपल्याला सपोज फॉर एक्झाम्पल या बादलीच्या आतमधून पण एक ड्रेपरी आहे, कपडा आपण टाकलेला आहे, तो आपण रेखांकित करून घेऊया, चित्र काढून घेऊया, कम्प्लीट करून घेऊया. सपोज तो कपडा आपला असा इथून खाली येऊन आणि इथून असा. अशा प्रकारे आपलं हे ड्रॉइंग कम्प्लीट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे ड्रॉइंग ज्यावेळेला आपलं कम्प्लीट झालेलं आहे त्यावेळेला आपल्या कागदाला साजेसा असा आहे, कुठेही कागद खाली खाली असं वाटत नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आतापर्यंत आपण ड्रॉइंग रेखांकित करत असताना एकूण एक वस्तू एकूण एक लाईन कम्प्लीट केलेली आहे. यानंतर आपल्याला वस्तू मागेपुढे करता आल्या पाहिजे, कारण सगळ्या एका लेवलवर नाही आहेत ना, कमी जास्त असतात आणि मागेपुढे असतात. वस्तूंचा जो संच आहे बंच आहे तर तो आपल्याला कसं करणार. आता ही जी लाईन आहे ही लाईन या लाईनीच्या बादलीच्या वरून आलेली आहे, म्हणजे ही ड्रेपरची लाईन काय असणार आहे, मागे असणार आहे. ती आपल्याला बादलीवरून दिसेल का? नाही दिसणार. मग आपण काय करणार, तिला रबरने काढून टाकणार. यानंतर हा जो ग्लास आहे या सगळ्यात आधी आपण रफ लाईन्स रब करून घेऊया. आता हा ग्लास या ड्रेपरीच्या वरती आहे, म्हणजे या ग्लासच्या सगळ्या लाईन्स काय होणार, मिटवून टाकाव्या लागतील आपल्याला. आला हा ग्लास वरती बरोबर ड्रेपरीच्या वरती. यानंतर हा जो पेपर रोल आहे हा पेपर रोल बकेटला टच करून असा आला आहे, म्हणजे ही लाईन दिसेल का ड्रेपरीची? नाही दिसणार. मग आपल्याला ही सुद्धा लाईन आपल्याला काय करावी लागेल, काढून टाकावी लागेल. आला पेपर रोल बरोबर वरती. यानंतर आपल्याला सेम हीच प्रोसेस आपल्याला याच्यावर करायची आहे. ज्यावेळेला हे वांग आहे हे वांग ट्रान्सपरंट नसतं तर ही पाठीमागची जी काही बाजू आहे आपल्या डिशची ती दिसणार का? नाही दिसणार. त्यामुळे आपल्याला ही पण लाईन काढून टाकावी लागेल. आता हे वांग बरोबर इथपर्यंत दिसतंय, परंतु ही वांग जे आहे आपल्या ह्या डिशच्या आतमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला ही डिशची ही लाईन दिसेल पण आतमधला वांग दिसेल का? नाही दिसणार. त्यामुळे आपण काय करणार, याला सुद्धा रब करून टाकणार. अशा प्रकारे आपलं ड्रॉइंग जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे, रेखांकित करून कम्प्लीट झालेलं आहे. या पेपरला आपण व्यवस्थित एखाद्या कपड्याने टाईट केलेलं आहे तर त्यासाठी आपण थोडंसं बांधलेलं आहे हे दाखवण्यासाठी इथे रशी दाखवूया.
अशा प्रकारे आपले हे ड्रॉइंग जे आहे, आता ही जी ड्रेपरी आहे, ही ड्रेपरी ज्यावेळेला आपण रेखांकित केलेली आहे त्यावेळेला ही खालची बाजू जी ड्रेपरीची दिसते ती दिसेल का इथे? नाही दिसणार ना, आपल्याला ही बकेटमधून आलेलं जे काही कापड आहे ते दिसेल, त्यामुळे आपण ही सुद्धा लाईन काढून टाकणार आहोत, जेणेकरून आपल्या वस्तूंची व्यवस्थित मांडणी आपली तिथे होईल। अशा प्रकारे आपलं हे जे काही चित्र आहे ते चित्र स्थिर चित्र 1, 2, 3, 4 आणि 5 कमीत कमी वस्तूंचा आपलं जे बंच आहे, संच आहे, तो आपण पूर्ण केलेला आहे, रेखांकित करून पूर्ण झालेला आहे।